सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। भीमा कोरेगाव प्रकरणावरून मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी असा आरोपही लावला की ही कारवाई केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली नसून पुणे पोलिसांनी केली आहे आणि यामागे त्यांचा हेतू एल्गार समितीचा पुरावा गोळा करून भीतीचे वातावरण निर्माण करणे आहे. ही केंद्राची कारवाई नाही आहे, ही पुणे पोलीस स्टेशनची कारवाई आहे. जो काही पंचनामा झालेला आहे त्या पंचनाम्यामध्ये पुण्याच्या फरसखान्यामध्ये जी केस दाखल करण्यात आली 31 तारखेच्या कार्यक्रमाच्या विरोधात, त्याच्या इन्क्वायरीच्या संदर्भात आले होते. भाषणामध्ये त्यांना आणि गाण्यांमध्ये त्यांना काही मिळालं नाही की ते प्रॉसिक्यूट करू शकत होते, पण ती केस अजूनही अलाईव्ह त्यांनी ठेवलेली आहे. कालच्या ज्या धाडी होत्या त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये जे आश्वासन दिलं होतं की रावसाहेब पाटलांच्या फेसबुकची चौकशी करू, त्यांनी चौकशी केली याची माझी खात्रीलायक माहिती आहे. जे काही ॲडमिन मिळाले त्या सगळ्या ॲडमिनच्यावरनं भिडेंपर्यंत पोचता येतं अशी असणारी त्यांना कल्पना आली आणि म्हणून आमच्याकडचा असणारा पुरावा, म्हणजे ह्या सगळ्या एल्गार समितीकडचा असणारा पुरावा हा त्यांच्याकडून काढून घ्यायचा, ते कुठेतरी भीतीचं वातावरण ठेवायचं आणि म्हणून काल झडती घेण्याचा असणारा मार्ग त्या ठिकाणी झाला. संपूर्ण छापा सत्र ही हुकुमशाही पद्धतीची होती असा आरोप करत ते म्हणाले, संपूर्ण छापा सत्र ही हुकुमशाही पद्धतीची होती असा आरोपही त्यांनी केला. छाप्यामागे शहरी नक्षलवाद असल्याचे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. ही झडती घेताना मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट असं घेतलं की शहरी नक्षलवादांच्या विरोधातली आमची असणारी कारवाई आहे, पण प्रत्यक्षात कारवाई आपण बघितली तर पुण्याच्या पोलिसांनी केलेली असणारी कारवाई आहे आणि पुण्यामध्ये फरसखान्यामध्ये जे FIR दाखल करण्यात आला त्याला आधारित धरून असणारं ती आहे. त्याच्यामुळे आम्ही एवढंच मानतो आहे की एल्गारच्या पदाधिकाऱ्यांना ती सगळी एव्हिडन्स आहे तो त्यांनी वापरू नये आणि त्यांच्याकडून काढून घ्यावा, या दृष्टीने कालची झालेली इन्क्वायरी असं कालची झालेली धाड असं मी त्या ठिकाणी मानतो. शहरांमधील कामगार संघटनांना मोडीत काढण्यासाठी शहरी नक्षलवाद या थेरीचा भविष्यात हे सरकार वापर करणार असल्याची भीती प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. कामगार संघटनांनी यासाठी सावध असण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी मांडले. मी असं म्हणेन की शहरी नक्षलवादाचा जरी दलित कार्यकर्त्याशी संबंधित जरी ते जोडत असले तरी त्यांचा खरा हेतू जो आहे तो इथल्या कामगार चळवळींना अटक करण्याचा आणि कामगार चळवळी मोडीत काढण्याचा असणार आहे. मग तो व्हाईट कॉलर कामगार असेल किंवा फॅक्टरीतला कामगार असेल त्याच्या विरोधातली कारवाई आहे. डोंबिवलीतली कारवाई ही माझ्या अंदाजानं त्या दृष्टीने बोलकी आहे. तेव्हा सर्व कामगार संघटनाने त्या डोंबिवलीतल्या कामगारांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. जी गत त्यांची झाली उद्या कामगार चळवळीतल्या नेत्यांची सुद्धा तीच गत होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं. पोलीस खात्यामध्ये RSSचा हस्तक्षेप सुरू आहे असाही त्यांनी खळबळजनक आरोप लावला. जे या घटनेमध्ये एक सरळ सरळ असं दिसतंय की RSSचा पोलीस खात्यामध्ये इंटरफिअरन्स होत चाललेला आहे, इन्क्वायरीमध्ये असणारा होत चाललेला आहे आणि त्याच्याचबरोबर असणारं कारवाई कुठच्या पद्धतीने झाली पाहिजे हेही त्या ठिकाणी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज.